तर विद्यार्थ्यांनो, एकेडमी स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कवर करणार असल्याकडनं असतो। या सुपर क्लासला आपल्या सर्वांना सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर या नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या। सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो, आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, भारतरत्न पुरस्कार कशाने बनलेला असतो? भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कशाने बनलेला असतो? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो, तांब्याने जे आहे भारतरत्न पुरस्कार बनवलेला असतो। पुढचा प्रश्न पाहूया, हवामानाचा संक्रमण काळ खालीलपैकी कोणत्या महिन्याला म्हटले जाते? हवामानाचा संक्रमण काळ खालीलपैकी कोणत्या महिन्याला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, ऑक्टोबर महिन्याला हवामानाचा संक्रमण काळ संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया, सिंधू संस्कृतीमध्ये कोणत्या देवताला विशेष प्राधान्य होते ते सांगायचं आहे। सिंधू संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देवताला विशेष प्राधान्य होते? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, शिवदेवताला जे आहे सिंधू संस्कृतीमध्ये विशेष प्राधान्य दिले जात होते। पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो, विजयदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचे केंद्र आहे? विजयदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचे केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो, पवन ऊर्जेचे केंद्र जे आहे विजयदुर्ग ठिकाण आहे। पुढचा प्रश्न पाहूया, पवन ऊर्जा केंद्र असलेले विजयदुर्ग हे ठिकाण कोणत्या भागात येते ते सांगायचं आहे। पवन ऊर्जा केंद्र असलेले विजयदुर्ग ठिकाण खालीलपैकी कोणत्या भागात येते? ऑप्शन क्रमांक दोन राहील, कोकण भागामध्ये पवन ऊर्जा केंद्र असलेले विजयदुर्ग ठिकाण स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी कोणते केंद्र स्थित आहे? महाराष्ट्रातील तारापूर ठिकाणी खालीलपैकी कोणते केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक चार राहील, अणुविद्युत केंद्र जे आहे महाराष्ट्रातील तारापूर ठिकाणी स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती अणुविद्युत केंद्राचा समावेश आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती अणुविद्युत केंद्राचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो, फक्त एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अणुविद्युत केंद्राचा समावेश आहे। पाहूया पुढचा प्रश्न, नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक दोन राहील, उरण या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित औष्णिक विद्युत केंद्र आहे। पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती लेणी आहे ते सांगायचं आहे। मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती लेणी आहे? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, योगेश्वरी लेणी मुंबई उपनगर जिल्ह्यात येते। पुढचा प्रश्न पाहूया, सायमन कमिशन वापस जाओ असा प्रसिद्ध नारा कोणी दिलेला होता ते सांगायचं आहे। सायमन कमिशन वापस जाओ असा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणी दिलेला होता? ऑप्शन क्रमांक चार ग्राही, लाला लजपतराय यांनी जे आहे सायमन कमिशन वापस जाओ असा नारा दिलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया, भारत छोडो हा प्रसिद्ध नारा कोणत्या समाजसुधारकांनी दिलेला होता? भारत छोडो हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी दिलेला होता? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या मार्फत भारत छोडो हा प्रसिद्ध नारा देण्यात आलेला होता। पुढचा प्रश्न पाहूया, इन्कलाब जिंदाबाद हा प्रसिद्ध नारा कोणत्या व्यक्तीने दिला होता ते सांगायचं आहे। इन्कलाब जिंदाबाद हा प्रसिद्ध नारा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिलेला होता? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, भगतसिंग यांनी जे आहे इन्कलाब जिंदाबाद हा प्रसिद्ध नारा दिलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, डचांची पहिली वसाहत खालीलपैकी कोठे स्थापन झाली होती ते सांगायचं आहे। डचांची पहिली वसाहत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती? ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो, डचांची पहिली वसाहत जी आहे मछलीपट्टण या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया, जगातील कोणत्या देशामध्ये सर्वात कमी घटस्फोट होतात ते सांगायचं आहे। जगातील कोणत्या देशामध्ये सर्वात कमी घटस्फोट होतात? तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, भारतीय देशामध्ये जगामध्ये सर्वात कमी घटस्फोट होत असतात। पुढचा प्रश्न पाहूया, सचिन तेंडुलकर थर्ड अंपायरद्वारा आउट दिलेले जगातील कितवे खेळाडू बनलेले होते? सचिन तेंडुलकर थर्ड अंपायरद्वारा आउट दिलेले जगातील कितव्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत? ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील, सर्वात पहिल्या क्रमांकाचे सचिन तेंडुलकर थर्ड अंपायरद्वारा आउट दिलेले व्यक्ती किंवा खेळाडू बनलेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, वेदोक्तांचे खूळ हा या अग्रलेखामध्ये कोणावर टीका करण्यात आलेली होती? वेदोक्ताचे खूळ या अग्रलेखामध्ये खालीलपैकी कोणाविषयी टीका करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक
क्रमांक 2 युक्रेनचा शाहू महाराज यांच्यावर विदुक्ताचे खूळ या अग्रलेखामध्ये टीका करण्यात आलेली होती. पुढच्या प्रश्न पाहूया. या ठिकाणी क्ल्यूलेक्स ही डास चावल्याने खालीलपैकी मानवास कोणता रोग होत असतो? क्ल्यूलेक्स डास चावल्या कारणास्तव मानवाला खालीलपैकी कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन. मित्रांनो, हत्ती रोग जो आहे क्ल्यूलेक्स नावाचे डास चावल्या कारणास्तव मानवाला होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. तैनाती फौजेची सुरुवात कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? तैनाती फौजेची सुरुवात खालीलपैकी कोणी केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी 3 युक्रेन आहे. लॉर्ड वेलेस्ली यांनी जे आहे तैनाती फौजेची सुरुवात केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. ब्राह्मो समाजाची सभा कोणत्या दिवशी भरवली जात असे ते सांगायचं आहे. ब्राह्मो समाजाची सभा खालीलपैकी कोणत्या दिवशी भरवली जात होती? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 युक्रेन आहे. शनिवार या दिवशी ब्राह्मो समाजाची सभा भरवण्यात येत होती. पुढचा प्रश्न पाहूया. दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे. दुधाची भुकटी बनवणारा आनंद नावाचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 राहील. भारतातील गुजरात राज्यामध्ये दुधाची भुकटी बनवणारा आनंद प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सूर्यकिरण पाण्यामध्ये एकूण किती मीटरपर्यंत जाऊ शकतात ते सांगायचं आहे. सूर्यकिरण पाण्यामध्ये एकूण किती मीटरपर्यंत जाऊ शकतात? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. 400 मीटरपर्यंत जे आहे सूर्यकिरण पाण्यामध्ये जाऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूया. सामान्य नागरिकाचे हृदय प्रति मिनिटाला एकूण किती वेळेस धडकते ते सांगायचं आहे. सामान्य नागरिकाचे हृदय एका मिनिटामध्ये खालीलपैकी किती वेळेस धडकते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 युक्त राहील. 72 वेळेस जे आहे एका सामान्य व्यक्तीचे हृदय एका मिनिटामध्ये धडपडत असते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते जीवाचे हृदय एका मिनिटामध्ये 1000 वेळेस धडपते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते जीवाचे जे हृदय आहे एका मिनिटामध्ये 1000 वेळेस धडपते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 युक्त राहील. पाल या जीवाचे जे हृदय आहे एका मिनिटामध्ये 1000 वेळेस धडपत असते. पाहूया पुढचा प्रश्न. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जलसिंचन प्रकल्प उपस्थित आहेत ते सांगायचं आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जलसिंचन प्रकल्प आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. एकूण 58 जे जलसिंचन प्रकल्प आहे सध्या महाराष्ट्रामध्ये उपस्थित आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. उचंगी धरण महाराष्ट्रातील कोणते जिल्ह्यात येतो ते सांगायचं आहे. उचंगी धरण महाराष्ट्रातील कोणते जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उचंगी नावाचे प्रसिद्ध धरण स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठा जोग धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात मोठा जोग धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. ठिकाणी शरावती नदीवर जे आहे भारतातील सर्वात मोठा जोग धबधबा स्थित आहे. पुढच्या प्रश्न पाहूया. थोल तलाव अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे. थोल तलाव अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 युक्त राहील. मित्रांनो थोल तलाव जे अभयारण्य आहे भारतातील गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध असलेला चुलिया धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? प्रसिद्ध असलेला चुलिया धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 युक्त राहील. मित्रांनो चंबळ नदीवर प्रसिद्ध असलेला चुलिया धबधबा स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध असलेला धुवाधार हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ते सांगायचं आहे. अतिशय प्रसिद्ध असलेला धुवाधार हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. नर्मदा नदीवर जे आहे धुवाधार धबधबा स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो? लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ब्युटेरिक आम्लाचा समावेश लोण्यामध्ये झालेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. बॅटरीमध्ये कोणत्या आम्लाचा उपयोग केला जात असतो? बॅटरीमध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा उपयोग होतो? ऑप्शन क्रमांक 2 युक्त राहील. मित्रांनो विरल सल्फ्युरिक आम्लाचा समावेश जो आहे बॅटरीमध्ये करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी सिटी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी सिटी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. विशाखापट्टणम ही आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी सिटी किंवा शहर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या शहरामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या शहरामध्ये एकूण किती जिल्हे आहे? ऑप्शन क्रमांक 2 करा. मित्रांनो एकूण 13 जिल्ह्यांचा समावेश आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या सिटीमध्ये झालेला आहे. ठिबक आणि तुषार खालीलपैकी कशाचे 2 प्रसिद्ध प्रकार आहेत? तुषार आणि ठिबक खालीलपैकी कशाचे प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 करा. मित्रांनो पाणी देण्याचे ठिबक आणि तुषार हे 2 प्रसिद्ध प्रकार आहेत. पुढच्या प्रश्न पाहूया. संभाजी महाराजांचा
महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. पुढच्या प्रश्न पाहूया. 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा भारतातील कोणत्या राज्याला लाभलेला आहे ते सांगायचं आहे. 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा भारतातील कोणत्या राज्याला मिळाला आहे? ऑप्शन क्रमांक 1 इकडेल भारतातील महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढच्या प्रश्न पाहूया मित्रांनो. जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचे आहे. जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 इकडेल मित्रांनो लोकसभा हे सभागृह जनतेचे प्रतिनिधित्व करत असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने सर पदवी परत केली होती ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सर पदवी परत केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी आपल्यासमोर एक राहील रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे सर ही पदवी परत केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. वित्त विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? वित्त विधेयक सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी तिन्ही ग्रही लोकसभा सभागृहामध्ये वित्त विधेयक सर्वप्रथम मांडले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते ते सांगायचं आहे. वित्त विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यासाठी खालीलपैकी कोणाची शिफारस हवी असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील राष्ट्रपती यांची शिफारस जी आहे वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. पुढचा प्रश्न पाहूया. ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर कोणत्या ठिकाणाहून आणला होता ते सांगायचं आहे. ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून आणला होता? ऑप्शन क्रमांक 1 इकडेल मकराना या ठिकाणाहून ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर आणण्यात आलेला होता. पुढच्या प्रश्न पाहूया मित्रांनो. टार्टरिक ॲसिड खालीलपैकी कशामध्ये समाविष्ट असते? टार्टरिक ॲसिड खालीलपैकी कशामध्ये असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील चिंचेमध्ये टार्टरिक ॲसिड असते. पुढचा प्रश्न पाहूया. वाघांची गणना भारतामध्ये दर किती वर्षांनी केली जाते ते सांगायचं आहे. वाघांची गणना भारतामध्ये एकूण किती वर्षांनी केली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील तर 4 वर्षांनी भारतामध्ये वाघांची गणना केली जाते. पुढच्या प्रश्न पाहूया. महात्मा गांधी यांच्या नावापुढे महात्मा असे कोणत्या वर्षी लावण्यात आलेले होते? महात्मा गांधी यांच्या नावापुढे महात्मा असे खालीलपैकी कोणत्या वर्षी लावण्यात आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 राहील 1917 या वर्षी महात्मा गांधी यांच्या नावासमोर महात्मा हा शब्द लावण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकहितवादी नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? लोकहितवादी नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो पुणे या ठिकाणी लोकहितवादी नावाने ओळखले जाणाऱ्या गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संविधानाचा मसुदा कोणी व किती दिवसात बनला होता ते सांगायचं आहे. संविधानाचा मसुदा एकूण किती दिवसात तयार करण्यात आलेला होता? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील संविधानाचा जो मसुदा आहे 141 दिवसामध्ये तयार करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. विरंजक चूर्ण वापरून कशाला निर्जंतुक करण्याची प्रक्रिया केली जात असते? विरंजक चूर्ण वापरून खालीलपैकी कशाला निर्जंतुक केले जाते? ऑप्शन क्रमांक 1 इकडे मित्रांनो विरंजक चूर्ण वापरून पाण्याला जो आहे निर्जंतुक केले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. पद्मश्री पुरस्कारावर पद्मा शब्द कोणत्या भाषेत लिहिलेला असतो ते सांगायचं आहे. पद्मश्री पुरस्कारावर पद्मा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेत असतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील देवनागरी भाषेमध्ये पद्मश्री पुरस्कारावरील पद्मा शब्द असतो. पुढचा प्रश्न पाहूया. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 इकडील करवाती ही जी राजधानी आहे लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात पहिले वृत्तपत्र कोठे सुरू करण्यात आले कोणते सुरू करण्यात आलेले होते ते सांगायचं आहे. भारतामध्ये सर्वात पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते सुरू झाले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील बेंगॉल गॅझेट भारतातील सर्वात पहिले वृत्तपत्र 1 सुरू झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उन्हेरी हा गरम पाण्याचा झरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ते सांगायचं आहे. उन्हेरी गरम पाण्याचा झरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उन्हेरी नावाचा हा गरम पाण्याचा झरा स्थित आहे.
तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली, मला तर वाटते की नक्कीच आपल्याला आवडलीच आहे। आणि कारणास्तव या सुपर क्लासला सुरूवातीपूर्वी एक लाईक एक कमेंट नक्कीच करायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब लगेच करून घ्या, सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑल मध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। तर मिळते स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास।